बातमी राजकीय विश्वातली आहे। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयाचा त्रास आज जाणवू लागला, त्यांना तातडीने एअर ॲम्ब्युलन्सनं मुंबईला आता आणण्यात येत आहे आणि एअर ॲम्ब्युलन्स ताबडतोब जळगावला पोहोचवा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गावातून दिलेल्या आहेत। एकनाथ खडसे यांना जळगाव शहरातील गजानन हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, आता त्यांना पुढील उपचारांसाठी एअर ॲम्ब्युलन्समधून मुंबईच्या दिशेनं आणण्यात येत आहे। आपण दृश्य बघतोय, यावेळेस एकनाथ खडसे यांना हृदयाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना जळगावहून थेट एअर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आता मुंबईत आणण्यात येत आहे। मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत। एअर ॲम्ब्युलन्स मिळवून देण्यासाठी ताबडतोब त्याची सोय करण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला होता आणि त्यांनी तशा सूचना यावेळेस दिल्या आणि तातडीनं ही एअर ॲम्ब्युलन्स जळगाव एअरपोर्टवर दाखल झाली आणि आता एकनाथ खडसे यांना एअर ॲम्ब्युलन्सनं मुंबईत आणण्यात येत आहे। गेले 2 दिवस झाले, थोडं अस्वस्थ वाटतंय त्यांना, पण त्यांची तब्येतीची हिस्ट्री बघता, म्हणजे त्यांचे सगळं आधीची तब्येत बघता, कॉम्प्लिकेशन्स बघता, आम्हाला त्यांच्या बाबतीमध्ये इथे ट्रीटमेंट घेणं थोडं रिस्की आहे, म्हणून आम्ही त्यांना मुंबईला शिफ्ट करतो आणि तिथे व्यवस्थित त्यांची ट्रीटमेंट होईल, कारण बाकी त्यांची तब्येत एकदम व्यवस्थित स्थिर आहे। आणि सगळ्यांना विनंती आहे माझी, तुम्ही कुणीही काळजी करू नका, भाऊंची तब्येत व्यवस्थित आहे। माननीय श्री एकनाथरावजी खडसे यांना 2 दिवसापासून थोडंसं छातीमध्ये बर्निंग सेन्सेशन होतं आणि त्यांना आधीचं थोडंसं डायबिटीज वगैरेचा त्रास आहे आणि खोकला होता, त्यासाठी आपण इन्व्हेस्टिगेशन्स केलेले आहेत, इको वगैरे ECG चाचण्या केलेल्या आहेत। त्यांना पुढच्या त्यांची कंडिशन एकदम स्टेबल आहे, ब्लड प्रेशर मेंटेन आहे, ऑक्सिजन सॅच्युरेशन 99% आहे, त्या दृष्टिकोनातनं त्यांची तब्येत स्टेबल आहे, परंतु पुढच्या तपासासाठी आपण त्यांना मुंबईला शिफ्ट करणार आहोत। सह्याद्रीची उंची म्हणजे